हॅलो मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 24 एप्रिल, बुधवार आहे आज. तर सकाळी आपण नेहमीप्रमाणे 8 वाजता लॉग इन केलं होतं. तर 8 वाजता लॉग इन करून आपण आज फक्त जास्त करून आज आपण उबरला बिझनेस केला. आणि बिझनेस कसा केला मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आपण जास्तीत जास्त 2.5 किलोमीटरपर्यंतची ट्रिप उचलून कम्प्लीट केलेली आहे. आपण काय मोठ्या ट्रिप मारायच्या भानगडीत पडलो नाही, कारण मोठ्या ट्रिप परवडत नाही आहेत मित्रांनो. 15.5 रुपये रेट पडतो आहे 5% टॅक्स काढून. आणि मोटर ट्रिप घेऊन जायचं आणि एम टी यायचं, मग ती ट्रिप तुम्ही विचार करा कितीमध्ये पडणार आहे तुम्हाला. तर उबरला आपण 1100 रुपये केलेत 18 ट्रिप मारून. आणि ओलाला आपण 3 ट्रिप मारल्यात, काहीतरी 150 रुपये झालेले आहेत. आणि प्रायव्हेट ट्रिप आपण 140 का 150 रुपये, म्हणजे 150-3 भाडे मारले ते 50-50 रुपयाचे. तर पहा, आजचा बिझनेस 1100 आणि 300-400, म्हणजे 1400 आणि आपण काय केलं होतं, उबरची एक ट्रिप होती 150 रुपयाची, ऑनलाईन पेमेंट होतं. आणि ऑनलाईन मी म्हणलं कस्टमरला, म्हणलं तुम्ही कॅश देऊ शकता का, ते म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी कॅन्सल केलं आणि ते 150 रुपये आपण एक ट्रिप, म्हणजे ऑनलाईन ट्रिप होती, ऑनलाईन ट्रिप ती आपण कॅशमध्ये कन्वर्ट केली कॅन्सल करून. ते होती 150 रुपयाची, 150 रुपये कस्टमरकडून घेतलेले आहेत आपण. आकुर्डी स्टेशनपासून भूमकर चौकात 150 रुपयापर्यंत आपण घेतलेले आहेत चार्जेस. तर अशा रीतीने तुम्ही म्हणजे फुल किती आपण बिझनेस, जवळजवळ आपण 1500 रुपये आजचा बिझनेस केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 300 रुपयाचा CNG फुल टाकी केली होती. तर आपण 1200 रुपये आजचा प्रॉफिट कमवलेला आहे. तर मित्रांनो, ओलाचा आज 3 ट्रिप मारू शकतो लो आपण, कारण ओलाचे खूप मोठमोठे ट्रिप सकाळी पडत होते आणि मोठ्या ट्रिप काय आपण उचलत नाही. पार कोंडवा वगैरे उचलून कॅन्सल केली ट्रिप मित्रांनो मी. आणि गोखलेनगर, अजून कोंडवा, पुणे स्टेशनची एक आली होती, बरेच ट्रिप आल्या होत्या. ते काय आपण पुण्यात जात नाही त्यामुळं उचलायचं भानगडीत पडलो नाही. आपण लोकलमध्ये खेळतो मित्रांनो, लईतले. आज सगळ्यात मोठी ट्रिप बघा मी बाणेरची मारलेली, DY पाटील रावेत येथून बाणेरची ट्रिप मारली आपण 172 का 11 किलोमीटरच्या. आपल्याला 172 का 171 रुपये काहीतरी भेटलेले आहेत. हीच सर्वात मोठी ट्रिप होती. म्हणून बाकीच्या सगळ्या ट्रिप मित्रांनो 1.5 किलोमीटरच्या आपण मारलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी तशा. तर तुम्हीही मित्रांनो, आज उबरने एवढा रेट कमी केला, आज नाही 3-4 दिवसापासून कस्टमरला प्रमोशन देते, कस्टमरला सूट देते उबर. तर अशामुळं काय होतं आहे की जेव्हा उबरच्या 10 ट्रिप पडतात तेव्हा कुठं ओलाची एक ट्रिप वाचते मित्रांनो. आणि जे खरे ड्रायव्हर असतात ना, जे जुने आणि ज्यांना खरंच ज्ञान आहे रिक्षा धंद्यातलं, ते फक्त ओलावरच बिझनेस करतात, ओलाच्या जास्त ट्रिप मारतात तुम्हाला सांगतो. तर लोक काय माहिती आहे का, नवीन परमिट घेतलेले, नवीन रिक्षा घेतलेले लोक कुठलीही ट्रिप, कशीही ट्रिप उचलतात, काहीच रेट काढता येत नाही. मी आज दोघा तिघांना बघितलं, 10-12 किलोमीटरच्या रेट ट्रिप उचलतं ते, आणि 12 किलोमीटरला जवळजवळ 200 रुपये ओला देत आहे. तर उबरमध्ये तुम्हाला सांगतो 160-170 रुपयेच येतात, थोडं कट 5% टॅक्स आहे त्याच्यात. आणि 39 रुपये दिवसाची फीज आहे तुमची, काय मग जे परवडत नाही आहे तसं ते, तरीही लोक उचलतात ते बिझनेस, तसंच करतात ते, म्हणजे अडाणी काम आहे सगळं, अवघड काम आहे. तर तुम्ही काय करा, माझा पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. 1.5 किलोमीटर लईतल्या 2.5 किलोमीटरची ट्रिप परवडते मित्रांनो. 3 किलोमीटरची ट्रिपला जवळजवळ 3-3.5 किलोमीटरच्या ट्रिपला 55-60 रुपये, त्याच्यातले 5% कट करा, तुम्हाला किती येणार हातात, 52 रुपये. आणि पहिलं 3 किलोमीटरला जवळजवळ 60 रुपये बिलिंग व्हायचं 3 किलोमीटरचं, आता ते 50-52 रुपयावर आलेलं आहे. 2.5 किलोमीटरला 46-47 रुपये बिझनेस, म्हणजे अर्निंग होते, म्हणजे ट्रिप होते ट्रिपचं, अशाने काय परवडणार रे. तर तुम्ही काय करा, छोट्या छोट्या ट्रिप मारा, ओला मारा आणि प्रायव्हेट धंदा करा, तर तुम्हाला परवडेल. नाहीतर काही नाही, हमाली आहे उबेरची, फक्त हमाली करता. तसंच आज सकाळी मित्रांनो, मला आजपर्यंत जी वॅगनर गाडी जी नवीन आहे ती आवडत होती, म्हणजे आवडती आहे अजून पण. पण कसं आहे की आज सकाळी भेटला एक जण,
ड्रायव्हर वॅगनरचा, आणि त्यांनी चालू केलं तर त्याच्यावर ओलाचा म्हणजे आपला सॉरी उबरचा रेट रिक्षापेक्षा भंगार आहेच आहे. 3-3, 4-4 किलोमीटरच्या पिकअप आहे, ट्रिप भरपूर आहेत. सगळे म्हटले म्हणजे ते सगळ्यांना फुकट पाहिजे नसतं ना कस्टमर, तसले कस्टमर आहेत तिथं. सो कुठले म्हणजे बरेच 3.5 किलोमीटर पिकअप आहे आणि 320 म्हणजे आता पुणे स्टेशनला 3.5 किलोमीटर लांब पिकअप होतं आणि 320 रुपये भाडं आहे आणि ट्रिपचं भाडं होतं तो. आणि ड्रायव्हर म्हणला हे 320 पण भेटत नाही, तिथं ड्रॉप केल्यावर आता हे कमी जवळजवळ 300 रुपयेच होतील म्हणला, 20 रुपये पण नाही. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो 700 रुपयाचा CNG भरायचा वॅगनरमध्ये आणि 200-250 रुपयेपर्यंत ॲव्हरेज पडतो, म्हणजे 250 किलोमीटरपर्यंत इकडे इकडे जाते. म्हणजे तुम्ही पहा आपला रिक्षा 4 किलो जरी CNG बसला 728 म्हणजे 350-400 रुपयेपर्यंत समजा 400 पकडा ना, 400 CNG आपली गाडी जाते जवळजवळ 160-170 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते त्याच्यात. आता माझे 2-स्ट्रोक असून मी 140 ॲव्हरेज पकडतो आपल्याला 4 किलो CNG. तर त्याच्यात AC कस्टमर एड्स हवे सगळे खूप म्हणजे अवघड काम आहे. तर त्याच्यामुळं आपलं भ्रमाचा फुगा फुटलेला आहे वॅगनरविषयी. आपली रिक्षाच बरी आहे तशी मस्त गपचूप बसतात, आणि रिक्षाला कसं आपण प्रायव्हेट ट्रिप पण मारू शकतो, वॅगनरला तसं करू शकत नाही ना. आणि तसं जर केलं तर यांना 10-15 हजाराची पावती आहे. आपल्याला तसं काही नाही, आपण प्रायव्हेट बुकिंग मारू नाहीतर काय मारू, ओला मारू, उबेर मारू काही. आणि आपल्या रिक्षाचा फायदा कसा सांगतो तुम्हाला, 100 रुपयाच्यापर्यंत आपल्याला भाडे भेटणारच आहेत. कारण समजा 50 भेटते, 60 भेटते, जवळचे भाडे सगळे आपल्याला भेटणार आहे जवळजवळचे. तसं क्वचितच कार बुक करणार आहेत, आणि कारला तुम्हाला सांगतो 70 भाडी आहेत, 80 पण भाडी आहेत. तो ला त्याला लाज वाटत होते त्या ड्रायव्हरला की मला सांगत होता, लाजून सांगत होता म्हणलं 80 पण येतात काय करायचं म्हणलं, 80-90 पण भाडे वाचतात. आणि आजकाल कसं आहे AC चालूच करावा लागतो आहे त्यांना, AC बंद ठेवून चालत नाही. कस्टमरने कंप्लेंट जर केली तर डायरेक्ट त्यांना फाईन आहे, आणि 2-3 कंप्लेंट आल्या की डायरेक्ट जाऊ ते अकाउंट काहीतरी ब्लॉक करतात वाटतं असं मला तो ड्रायव्हर सांगत होता. त्यापेक्षा मग आपली रिक्षा बरी आहे, 4 किलो गॅस भरा सकाळी आणि जी ट्रेप येते ती उचला. म्हणजे उबेरचे तुम्हाला सांगतो, उबेरच्या 2-2.5 किलोमीटरच्या ट्रिप उचला, फायदाच फायदा त्याच्यात. कारण 20 रुपये पर किलोमीटर आपल्याला पडते. समजा 2 किलोमीटरची ट्रिप उचलली तुम्ही तर समजा 40 म्हणजे किती कमीत कमी फेअर किती 45-47 कधीकधी 51 रुपये पडतं. मग ते कसं ॲव्हरेज काढतो तुम्ही, 20 रुपये किलोमीटर आपल्याला छोट्या ट्रिप पडत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्या मारा, तुम्हाला फायदाच फायदा आहे. मोठा ट्रिप मारून काही फायदा नाही. आज आपण एक ट्रिप उचलली होती 6.1 किलोमीटरची, बहुतेक कुठून उचलली होती, गुरुद्वारा चौकातून उचलली आहे आणि ड्रॉप केला आपण मूळचंद पिंपरी मोरवाडी चौकात आहे. तर आपल्याला किती झाले, 89 रुपये बिलिंग झालं मित्रांनो. उबरने आपल्याला 89 दिले आणि कॅश घेतले आपण 115 रुपये. म्हणजे तुम्ही पहा किती लुटायला, ते कस्टमरला किती फायदा आहे त्याचा बघा तुम्ही, लक्ष द्या. तर मित्रांनो आज आपलं एक चूक झाली की आपण ओलाच्या ट्रिप कमी मारल्या. तर आज फक्त आपण बहुतेक किती ट्रिप मारल्या, 2 ट्रिप मारल्यात का 2 का 3च. तर उद्या तसं नाही करणार, आपण जास्तीत जास्त ओलाच्या ट्रिप मारणार आहे. तसा आपला ओके बिझनेस झालेला आहे जवळजवळ, तुम्हाला सांगतो 1500 रुपये बिझनेस झालेला आहे. 300 CNG आणि 1200 रुपये आपला प्रॉफिट आहे आजचा. तर सगळे स्क्रीनशॉट मी टाकणार आहे मित्रांनो, आणि सगळ्यात कुठलं मोठं ट्रिप मारलेले ते पण टाकणार आहे. आणि कसा त्याच्यासोबत आज दुसरा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मित्रांनो, तोही तुम्ही पहा. तर चला मित्रांनो, आता 8:30 वाजलेले आहेत, अजून काय आता काम करायची इच्छा नाही माझी, चाललो घरी आणि भेटूया उद्या. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही पहा आपली रिक्षा, आपली शिवशाही एक्सप्रेस, मागून दाखवतो तुम्हाला. ही पहा माझी गाडी, तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. मित्रांनो भेटूया उद्या, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.